नमस्कार, यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संगणकी युगामध्ये पारिवारिक संस्कृतीचा सध्या ऱ्हास होताना दिसतोय, त्यामुळे नात्यांचे महत्त्व कमी होताना देखील दिसतंय। अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना माडा तालुक्यात घडली आहे। प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या दस्तुरखुद्द जन्मदात्या पित्यालाच मुलीने प्रियकराच्या मदतीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलंय। प्रेम विवाहाला परवानगी न दिल्यामुळे पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे। प्रियकराच्या मदतीने तिने सर्व कट रचलाय। काल रात्रीच्या सुमारास माड्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे। माड्यातील व्यापारी महेंद्र शहा यांची मुलगी आंतरजातीय प्रेम विवाह करू इच्छित होती, त्याला वडिलांनी विरोध केला होता। ती कामासाठी पुण्याला गेली होती। पुण्यावरून येताना वडील तिला घ्यायला गेले असता तिने मध्येच गाडी थांबवली। त्या ठिकाणी तिचा प्रियकर आणि काही त्याचे साथीदार यांनी महेंद्र शहा यांना बेदम मारहाण केली। सध्या तर ते बेशुद्ध अवस्थेत आहेत। त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री 10:30 सुमारास माडा शेटपड रस्त्यावरील वडाचीवाडी शिवारामध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे। त्यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली होती। महेंद्र शहा असे जखमी व्यापाऱ्यांचे नाव असून याबाबत माडा पोलीस ठाण्यात त्यांच्याच मुलीने फिर्याद दिली होती, परंतु 24 तासाच्या आतच माडा पोलिसांनी तपास लावत फिर्यादी संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। माड्यातील व्यापारी महेंद्र शहा यांची मुलगी साक्षी शहा ही पुण्यावरून शेटपळ येथे आली असल्याने सोमवारी रात्री 10:30 सुमारास माडा येथून आणण्यासाठी वडील गेले होते। तिला घेऊन शेटपळहून माड्याच्या दिशेने जात असताना वडाची वाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ मुलगी लघुशंकेसाठी थांबली असताना दुचाकीवरून आलेल्या 4 आनोळखी लोकांनी महेंद्र शहा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे व हल्लेखोर शेटपळच्या दिशेने पसार झाले। जखमी अवस्थेत पडलेल्या महेंद्र शहा यांना साक्षी यांनी वडाच्या वाडी येथील नागरिकांच्या मदतीने माड्यातील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, त्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पाठवले। अशी फिर्याद मुलगी साक्षी हिनेच माडा पोलिसात दिली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली माड्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक भिवराव खंदाळे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक MM शेख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक बोटे यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत संशयित आरोपीचा शोध घेतला आहे। पोलिसांच्या तपासात फिर्यादी साक्षी हिनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने वडिलावर जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले। यातील संशयित आरोपी साक्षी शहा, चैतन्य कांबळे, आतिक लंकेश्वर, रामा पवार, बंडू उर्फ आनंद जाधव, मयूर चंदनशिवे, राहणार सर्वजण माडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।